नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 3 मधील टॉपिक 3.2 अ लेसन इन लाइफ फ्रॉम अ बेगर या लेसनचे चिटचॅट क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर त्यासाठी बघा, मेक स्मॉल ग्रुप्स अँड शेअर प्रश्न दिलेले आहेत. अ पीस ऑफ ॲडवाइस दॅट स्टॉप अ बॅड हॅबिट इन यू, म्हणजे बॅड हॅबिट्स इंटरप्ट युअर लाईफ अँड प्रिव्हेंट युअर यू फ्रॉम अकम्प्लिशिंग युअर गोल. द ॲडवाईस गिवन बाय माय अंकल स्टॉप अ बॅड हॅबिट इन मी. नंबर टू, अ कोट ऑर प्रोवर्ब दॅट यू हॅव टू यूज ऑफन. उत्तर असं आहे, आय ऑफन लव टू यूज द कोट लेट्स मूव अहेड. त्यानंतर नंबर थ्री, अन एक्सपिरियन्स दॅट टॉट यू अ लाईफ लाँग लेसन. याचं उत्तर असं आहे, गेटिंग अप अर्ली मॉर्निंग इज क्वाईट अ डिफिकल्ट जॉब फॉर मी. वन्स वी वेअर कॉल ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग टू गो फॉर पिकनिक. माय मदर वॉज ट्राईंग टू वेक मी अप फ्रॉम 5 o'clock, बट आय गॉट अप ॲट 5:30 अँड रीच स्कूल बाय 6:30. बाय देन अवर पिकनिक बस हॅज ऑलरेडी लेफ्ट द स्कूल. आय रिअलाइज दॅट आय हॅड मिस द फन. इट गेव मी अ लाईफ लाँग लेसन टू बी पंक्चुअल. नंबर फोर, अ स्टोरी ऑर न्यूज ऑर एपिसोड ऑर मूवी ऑर प्ले दॅट हॅज इम्प्रेस अँड चेंज यू. उत्तर असं आहे, आय मिझरेबली फेल इन स्टँडर्ड 9th. आय लॉस्ट माय ऑल होप्स. आय हॅड डिसायडेड टू डिसकंटिन्यू माय स्टडीज फॉर एव्हर. मीन व्हाईल आय हॅपन टू रीड अ स्टोरी ऑफ किंग ब्रूस, द किंग ऑफ स्कॉटलंड. ही फॉट मेनी बॅटल्स टू फ्री हिज कंट्री फ्रॉम इंग्लिश रूल. लॉस्ट मेनी बॅटल्स. वन्स व्हाईल हायडिंग इन अ केव ही सॉ अ स्पायडर ट्राईंग टू मेक हिज वेब ऑन द वॉल ऑफ द केव. ही स्लीप अँड फेल अगेन अँड अगेन, बट परसिंग्रिवली ट्राईड अगेन अँड फायनली सक्सिडेड अँड मेड हिज वेब. King Bruce learned a lesson, got together his army, defeated the English and freed his country. The story impressed me. I was moved by the story and decided to study hard and make an effort to appear for the exam again. The story changed my life. अशा प्रकारे वरील प्रश्न पूर्ण होतात. त्यानंतर खाली तुम्हाला प्रश्न क्रमांक 1, many slang expression or terms are used for people having positive or negative traits. Match the expression in column A with type of persons in column B. खाली बघा, first दिलेला आहे couch potato. couch potato साठी option आहे lazy or good for nothing, म्हणजे D option. number 2, very what, त्यासाठी F, ऑलवेज नर्वस अँड परेड. नंबर थ्री, फडी डडी, ऑप्शन आहे जी, ओल्ड फॅशन रिफ्युजेस चेंज. नंबर फोर, वेट ब्लँकेट, ऑप्शन आहे ई, स्पॉइल्स अदर पीपल्स फन मूड. त्यानंतर व्हिज, ऑप्शन आहे ए, ब्रिलियंट ऑर जिनियस. सिक्स नंबर, ब्लॅक शीप, त्यासाठी ऑप्शन आहे सी, शेमफुल पर्सन. नंबर 7, लाईव वायर, तर त्यासाठी आहे ऑप्शन बी, व्हेरी एनर्जेटिक ऑर ॲक्टिव. मग हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण अशा प्रकारे सोडवू शकतो. नंबर 1 डी, नंबर 2 एफ, नंबर 3 जी, नंबर 4 ई, नंबर 5 ए, नंबर 6 सी आणि नंबर 7 बी. अशा प्रकारे हा जो आपल्याला कॉलम ए आणि बीचा प्रश्न दिलेला आहे तो आपण सोडवू शकतो. क्वेश्चन नंबर 2, डिस्कस विथ युअर ग्रुप अँड राईट द डिफरन्स इन रिॲक्शन ऑफ अन ऑप्टिमिस्ट अँड पेसिमिस्ट. ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी आणि पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी. बघा, फेल्युअर इन एक्झाम्स ऑर टेस्ट, मग या स्टेटमेंटसाठी ऑप्टिमिस्ट व्यक्ती काय म्हणेल आणि पेसिमिस्ट व्यक्ती काय म्हणेल, अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करणार आहोत. फेल्युअर इन एक्झाम्स टेस्ट
ऑप्टिमिस्ट सेड आई विल ट्राई माय लेवल बेस्ट इन नेक्स्ट एग्जाम. पेसिमिस्ट लीव इट इज नॉट माय कप ऑफ टी. नंबर टू लूज अ गुड अमाउंट ऑफ कैश. ऑप्टिमिस्ट बैड लक स्ट्रक. पेसिमिस्ट व्हाट अ बैड लक. अनएक्सपेक्टेड रेनफॉल बैड वेदर. ऑप्टिमिस्ट सेड लेट्स एंजॉय द रेन. पेसिमिस्ट विल बी सेड शिट दिस रेन अगेन. इलनेस ऑप्टिमिस्ट विल से आई वॉन्ट टू गेट वेल अर्ली एज पॉसिबल. पेसिमिस्ट से आई विल डाई. एंड लास्ट एक्स्ट्रा क्लासेस इन स्कूल. ऑप्टिमिस्ट विल बी सेड टीचर इज गोइंग टू टीच समथिंग न्यू. पेसिमिस्ट विल बी सेड व्हाट विल इट सर्व. इट्स अ वेस्ट ऑफ टाइम. अशा प्रकारे टॉपिक 3.2 अ लेसन इन लाइफ फ्रॉम अ बेगर या लेसनचे चिटचॅट क्वेश्चन्स इथे संपलेले आहेत. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.